फू बाई फू मध्ये सोमवारच्या भागात स्पर्धकांनी सादर केले एकाहून एक सरस परफॉर्मन्सेस. त्यातही भारत आणि सागरच्या भन्नाट रेसिपीला परीक्षकांसह प्रेक्षकांनी दाद दिली. आज मी एवढा मोठा चेप झालो त्याचं खरं खुरं श्रेय माझ्या बायकोला आहे, कारण माझ्या बायकोने जर भंगार स्वयंपाक बनवला नसता तर मी आज या ठिकाणी पोहोचलो नसतो. आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, कार्यक्रमाला सुरुवात करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. खाना खाजाना बे. सर एक म्हणजे आपण कसं खरोखरीच आपण ना एका वेगळ्या पद्धतीने या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आज. म्हणजे जी आपली व्यक्ती भाऊ भाऊ शेवटचे दोन एपिसोड याच्यानंतर करणार. एक एक आता ह्या लास्ट लास्ट शपथ शपथ गेम मला शपथ नाही करणार मी सांगतो तुम्हाला. बिलकुल मारू नका अंगा शिवू नका बेव लागत. पंडूत सारखे तर करते तुम्हीच का? मी साय मग कसं आपण आपल्या आई वडिलांना सांगू नाही शकत ना. नाव बदलं म्हणून त्यांनी ठेवलं आपण काय करू शकतो? त्यांनी ठेवलं मी काय मी सर 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 किती किती सरकू आता. अरे आता का हा माझ्या मांडीवर बसेल? अरे पहा तो डायलॉग लोक लोक डायलॉग बोलायला लागले लोक डायलॉग बोलायला लागले आपले. मग माझं चांगला आहे ना? चांगला आहे ना? आपण फेमस होतोय. फेमस होतं चपला जोत्याने मारेपर्यंत एकच डायलॉग घिसाडत नाही. फेमस होतं फेमस होतो. हु आर यू? सर मी सागर कारंडे. सागर कारंडे म्हणजे ज्युनियर आहे पुढे. तुम्ही पण घातला सारखं सारखं ते शराब. मी सिनियर आहे मी काय बोलू शकतो? पुढे बोल काय बोल. सर सर मी सागर कारंडे मला तुमच्यासारखं शेफ व्हायचंय सर. अबे पागल गरीब बायको आमच्या लहान बोंबलते इकडे हे प्रोग्राम आले पैसे देत नाही तिकडे उधारी वाले आमच्या मागा. अरे आम्ही आमच्या जिंदगीत शेफ नाहीये तर तुले कुठून आम्ही शेफ? तसं नाहीये. मला आचारी व्हायचं तुझ्यासारखं. आचारी मग असं शुद्ध भाषेत बोलत ना. आचारी भाषा आहे म्हणजे स्टँडर्ड भाषा वापरली पाहिजे. हे अशी हलकट भाषा वापरत जाऊ नको. शेफ बीफ आपण म्हणायला पाहिजे. सर मला चेफ व्हायचं आहे. चेफ जीएसटी एसटी चेफ व्हायचं. एसटी चेफ व्हायचं मला. ठीक आहे सर मला चेफ व्हायचं. सर चेफ व्हायचं. सर मला काहीतरी शिकवा. काहीतरी जगात काही एकमेव शिक्षक आहे मी तुला. प्रत्येक वेळेस होतं मला काहीतरी शिकवा मला काहीतरी शिकवा. मला सांगतो या पर्वाच्या शेवटी हे लोक मला बक्षीस देणार नाही आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार देतील. काय शिकणार बाळा मिठ्ठू माझ्या लेकरा? काय शिकणार आहे तू? सर सर दम आलू जा पटकन जाय पटकन आहे माझ्याकडे वेळ नाही. तू म्हणला ना दम आलू. नाही ना सर म्हणजे ती एक डिश आहे ना. प्लास्टिकची आहे का स्टीलची आहे? हो सर ती बटाट्याची आहे. ते बटाट्याच्या डिशा बी आल्या मार्केटमध्ये. आतापर्यंत बटाट्याचे पापड पाहिले होते मी पण हे बटाट्याच्या डिश आहे म्हणजे वा वा वापरली तर डिश नाही तर मोडून खाल्ला तर पापड. सायंटिस्ट लोक किती हुशार असतात राजू. कशापासून काय बनवतात मला लागण. वा वा सायंटिस्ट लोक. सर तो एक पदार्थ आहे खायचा बटाट्याचा असतो तो. अबे मग पिवळ्या बटाट्याची भाजी म्हणून टेक्निकल नाव देऊन राहिला त्याला. साध्या पिवळ्या बटाट्याची भाजी आहे ती खाल्ली नाही का कधी? टेक्निकल कारपणा काम करता तू. प्रॉब्लेम काय तुला? सर दम आलू वगैरे असं काहीतरी शिकवा ना सर चांगलं. दम आलू एक नवीन डिश आलेली आहे मार्केटमध्ये. काय कुठली? केक. एकदम नवीन आले. तुला शिकायचे का? हा हा केक शिकायचे. मी शिकू शिकत नाही तुले कारण का आपल्याकडे केक शिकवायला काही साहित्य नाहीये. बनवणार कायच्यात आहे सर? हे काय ओन आहे ना हे? हा हे ओन आहे. हा अभि इतक्या लवकर सुकतं तुला काय सांगू मी. सर सर मला व्हेज पटियाला ड्रेस मटेरियल नाही विकत भेटत. बरोबर काली डाल पिली डाल. अबे काली डाल पिली डाल काय अंधश्रद्धा आहेत ना बे. आपण बनवायची पिली डाल. जास्त वेळ गॅसवर ठेवली काय ऑटोमॅटिक काली होऊन जाते. मला ना काहीतरी नॉनव्हेज बद्दल सांगा ना. जोक का रेसिपी? सर रेसिपी सांगा. सर मला सांगा तुम्ही कोंबडी कधी बनवता? गाडी खाली आली की लगेच बनवते. मग
सर मला चिकन लॉलीपॉप शिकवा ना. चिकनचे एवढे लाड करायचे ना बे, तिला लॉलीपॉप बिले, उद्या ते पावडर मागेन, लिपस्टिक मागेन, काय करणार काय तू, कुठे खर्च वाढवतो करत जाऊ नको. मला चिकन 65 तरी शिकवा. अबे 65 म्हणजे जीवन गौरव घेऊन रिटायरमेंटले आलेल्या कोंबड्या त्या खाऊन काय प्रोटीन भेटणार आहे तुले. जवानीचं बोल काही, जवानीचं बोल. मला काही तरी शिकवा, काही चालेल मला काही शिकवा. शांत रे, शांत. स्टुडिओ मध्ये आहेस तू, असं हातताही बना करू नको, शांत रे. आता आपला एक कार्यक्रम चालू होणार आहे, ते कळाय लक्षात घे. इकडे मा. नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. आता तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला सुरुवात करतो, ज्याचं नाव आहे खाना खाजाना बे. बनवायचं काय आहे? बनवायचं काय? काही बनवून आपण आज वेगळी डिश बनवूया. काही बनवू नये, काहीतरी वेगळं पाहिजे आम्हाला. दरवेळी तेच नाही बनवायचं. बनवतो सर, बनवतो. एक खतरनाक डिश बनवतो सर. मला कुठे काय येत, मला काहीतरी खायचं थोडस. एखादं लिंबू पाणी येतं मला, लिंबू पाणी. लिंबू पाणी इथं काय डायरिया झाला का कोणाला? लिंबू पाणी काहीतरी राहणं मला नाही येत, मला नाही येत. काय पुस्तक काय? पुस्तक काय? ना पुस्तक, पुस्तक बघून. अरे पुस्तक बघून काही नाही होत, पाय पटकन घे. अबे आण इकडे सामान काय काय आपल्याकडे पटकन. सर टोमॅटो आहेत आणि आपले टोमॅटो टोमॅटो आहे. टोमॅटो भाई भाई, ही चित्र मस्त आहे, एकदम लाल भरून चांगला आहे. म्हणजे याच्यात टोमॅटो असं निश्चित काहीतरी आहे की नाही? टोमॅटो घेऊया आपण. चालेल. मला यार एक समजत नाही, जगातल्या सगळ्या सगळ्या चांगल्या रेसिपी इंग्रजीत काऊन लिहिल्या असतील? चांगलं मायापुरी वगैरे आणत जाणार हिंदीमध्ये राहतमध्ये. हे वाच बरं चांगलं मस्त. पण वाच, तुम्ही वाचा ना. अरे मा इंग्रजीचा चष्मा घर राहिला. सर आता सर्वप्रथम काय बी सांग पडकन. प्री हीट द ओव्हन टू 180 डिग्री सेल्सिअस. हो ना यार, इतकी हीट आहे विदर्भात प्रॉब्लेम आहे रे. जनावरांना चारा नाही, छावणी आहे, पण पाऊस नाही, काही नाही, काही नाही. कसं काय करणार? कॅमेरा चालू आहे तिकडे. प्री हीट म्हणजे ओव्हन गरम करायचं आहे. ओव्हन गरम करा मग ते सांग ना, आपण लगेच करू शकतो. काय करताय? अहो जास्त गरम करायचं आहे. जास्त तर मग याच्यावर ठेवून डबल गरम होईल ना. अरे अहो याच्यावर नाही, म्हणजे विजेने गरम करायचं आहे. वीज लागणार आहे ना विदर्भात. वीज नाही तुला सांगून राहिलो, तू विजेने कुठून गरम करणार आहे? ते गरम वासी म्हटलं पाहिजे विजेने. हो का सोन हो पुढे काय लिहिलं आहे रे? 80% पॉवर फॉर 2 मिनिट्स. 80% म्हणजे सगळंच जळालं अशी. पुढे बोल, पुढे बोल, कारण बोल पटपट. 1 कप ऑनियन. जाओ पाणी घेऊन ये. पॉनियन नाही, ऑनियन. ओनियन कोणी कपात कधीतरी आणला होता का? बेसिक मध्ये जांगाळ बघता आहे ना बे तुमचा. ओनियन कपात आणता कोणी? पुढचं सांग पटकन काय. कांदा बघितलाच पाहिजे, कांदा पाहिजे आपल्याला. कांदा घ्या, खाली खाली कांदा घ्या, पण खाली कांदा इकडे पण मागा बाय. तर मंडळी एक वेगळ्या प्रकारची डिश मी तुम्हाला शिकवणार. मागे तिकडे पाहिजे कांदा. काय कुठे कांदा पाहिजे? सापडले काय पट्टे? इकडे काय कांदा नाही, काय कांदा नाही, कांदा कांदा नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.